आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे आहे पुणे केंद्र एफएम बँड 101 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप वर विविध भारती देश की सुरीली धडकन. संध्याकाळचे 6:15 वाजले आहेत. आपण ऐकणार आहोत ग्लोबल मराठी हा कार्यक्रम. साता समुद्रापार पोहोचला. धावत्या जगात आधुनिकतेचं शिखर त्यानं पादाक्रांत केलं. कधी स्वतःचा छंद जोपासत स्वतःची ओळख निर्माण केली तर कधी धोपट मार्ग सोडून त्यानं स्वतःची वेगळी वाट निर्माण केली. आज मराठी माणूस कुठेही असला त्यानं आकाशाला गवसणी जरी घातली असली तरी त्याची पाळंमुळं मराठी मातीत खोल रुजली आहेत. पाश्चात्य संस्कृतीशी मेळ घालत तो मराठी अस्मिता अभिमानानं जपतो. ग्लोबल मराठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अशाच काही कर्तृत्ववान परदेशस्थ मराठी माणसांना तुमच्या समोर आणत आहोत. नमस्कार श्रोते हो, ग्लोबल मराठीच्या आजच्या भागात मी मृणाल जोशी देश परदेशातल्या तमाम रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्यापैकी अनेक जणांचा गाणी म्हणणं हा अगदी आवडीचा छंद, बरेच जण तो जोपासत असतात. आज आपण ज्यांच्या बरोबर गप्पा मारणार आहोत त्यांचाही हा अगदी आवडीचा जवळचा छंद, पण या गाण्याच्या छंदाचं त्यांनी एका वेगळ्या पद्धतीत रूपांतर केलं. ते स्थानिक कलाकारांना आपल्या बरोबर जोडून हिंदी गाण्यांचे कार्यक्रम करतात आणि तेही भारताबाहेर युएसए मधल्या पोर्टलंड मध्ये. हे नुसतं कार्यक्रम करण्यापुरतं मर्यादित राहत नाही तर त्यापुढे जाऊन कार्यक्रमांच्या तिकिटांच्या रकमेतून ते भारतात गरजू मुलांसाठी निधी देतात. अशा पद्धतीने आपल्या एका गाण्याच्या छंदातून असं महत्वाचं काम करणारे संदीप प्रकाश भिडे आज आपल्या बरोबर आहेत. भारतात शिक्षण घेऊन कामानिमित्त 40 अधिक वर्ष पोर्टलंड मध्ये राहणारे संदीप प्रकाश भिडे हे या बरोबरच अजूनही अनेक कामांमधून भारताशी अजूनही जोडलेले आहेत. आणि नुसते जोडलेले नाही तर शक्य त्या पद्धतीने आपल्या देशाला मदत करणं, उभारी देण्याचं काम ते करत आहेत. तर आजच्या गप्पांमधून त्यांच्या कामाची ओळख करून घेऊया. संदीप प्रकाश सर, तुमचं ग्लोबल मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार मृणाल. सर, सुरुवातीला हे जाणून घ्यायला आवडेल की युएसए पोर्टलंड सारख्या ठिकाणी हिंदी गाण्यांचे कार्यक्रम करावे ही कल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली आणि तिथल्या स्थानिक कलाकारांना तुम्ही कसं जोडून घेतलं? काय झालं मृणाल, मी 1969 साली माझ्या आईच्या दोन्ही डोळ्यांमध्ये रेटिनल डिटॅचमेंट झालं आणि ती बिचारी तिच्या शेवटपर्यंत तिला कधीही दिसलं नाही. त्यामुळे माझ्या मनामध्ये असं खूप होतं की आपण काहीतरी करायला पाहिजे या बाबतीमध्ये. आणि मला गाणं छान येतं, मी लहानपणापासूनच गाणं म्हणत आलोय, मला मराठी हिंदी सर्व तऱ्हेची गाणी आवडतात. त्यामुळे मी म्हणलं की आपल्याला जर काही याच्यामध्ये काम करायचं असेल तर आपल्याला गाणं चांगलं येतं तर त्याच्यामधून का आपण पैसे उभे करायचे नाहीत. दुसरी गोष्ट असं झालं की मी आता अमेरिकेत आहे त्यामुळे इथे इन्शुरन्स असतो, सगळं काही व्यवस्थित असतं आणि त्यामुळे जी मदत असते ती पटदिशी मिळते आणि तुमचे डोळे पुरवत होतात. पण भारतामधली जी गावं आहेत छोटी छोटी जिथे मुलांना किंवा मोठ्या लोकांना खूप डोळ्याचे त्रास होतात त्यांना काय मदत मिळत असेल असा माझा विचार डोकावून गेला मनामध्ये. आणि मी ठरवलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट प्रश्न असा पडला की मोठ्या लोकांना करायचं का लहान मुलांना, तर ते अगदी सोपं होतं कारण लहान मुलं जी आहेत तर त्यांच्या समोर 70-80 वर्षाचा कालावधी असतो. म्हणून आम्ही ठरवलं की लहान मुलांना मदत पहिल्यांदा करायची. म्हणून मी 11 वर्षापूर्वी असं ठरवलं की आपण इथून म्युझिक प्रोग्राम करावे, त्याच्यामधून जे उत्पन्न येईल ते आपण भारतामधल्या डोळ्यांची जी हॉस्पिटल्स आहेत त्यांना पाठवा असं त्याला हळूहळू रूप आलं. आणि कलाकारांना जोडून घेतलं म्हणजे असं की ब्लाइंडनेस किंवा अंधत्व हा काही
महाराष्ट्राचाच प्रॉब्लेम नाही आहे, हा सगळ्या भारताचा नव्हे जगाचा प्रॉब्लेम. त्यामुळे मी असं ठरवलं की माझ्या गाण्याच्या ग्रुपमध्ये मल्याळी, कन्नडा, मराठी, तामिळ, बेंगाली सर्वांना एकत्र घेतलं. कारण बॉलिवूड ही जी गाणी आहेत ही सगळ्यांनाच माहिती असतात भारतामध्ये. बरोबर, ती जास्त फेमस असल्यामुळे अगदी कुठल्याही भाषेतला माणूस गाऊ शकतो. हा, आणि आम्ही पहिल्यापासून असं ठरवलं होतं की याच्यामधून जे काही उत्पन्न मिळेल आम्हाला त्यातला प्रत्येक पैसा हा भारतामध्ये पाठवायचा. सगळे जण हे व्हॉलेंटियर म्हणून काम करतात. अगदी सगळ्या गोष्टी इथले लोक आहेत, रेस्टॉरंट ते ऍट कॉस्ट म्हणतो आपण तसं, खाणं पुरवतात, डेकोरेशन सगळे लोक फ्री करतात. जास्तीत जास्त पैसा हा भारतात जातो. क्या बात आहे. अनेक जण आपापले छंद जोपासत असतात, पण तुम्ही तुमच्या या गाण्याच्या छंदाला पुढे एक वेगळं आणि खूप महत्वाचं वळण दिलंय. म्हणजे या सगळ्या कार्यक्रमातला निधी भारतातल्या गरीब मुलांच्या डोळ्यांच्या उपचारासाठी तुम्ही पाठवता. हे खरंच खूप गरजेचं काम आहे, कारण केवळ पैसे नाहीत म्हणून अनेक जण उपचार करू शकत नाहीत. आणि डोळ्यांचा आजार हा आयुष्यावर खूप जास्त परिणाम करतो, त्यामुळे त्याच्यावर उपचार करणं हे फार महत्वाचं आणि गरजेचं काम तुम्ही या सगळ्यातून करताय. तुला माहिती का की जगामधली नंबर वन डिसेबिलिटी म्हणतो आपण ती अंधत्व आहे. जगामध्ये 780 कोटी लोक आहेत, त्यातले 95 कोटी लोक असे आहेत की ज्यांना चष्मा लागतो पण चष्मा घेण्यासाठी पैसे नाही आहेत. त्यातले जवळजवळ 2.5 कोटी मुलं आहेत की ज्यांना चष्मा घेऊ शकत नाहीत. आता तू विचार कर की ज्या मुलांना फळांच दिसत नाही, तारे बघू शकत नाहीत, फुलं, पक्षी, फळं किंवा पर्वत किंवा काहीच सौंदर्य बघता येत नाही, त्यांच्यासाठी हा किती दुष्ट प्रकार आहे. अगदीच. म्हणजे शिक्षण, अगदी रोजच्या जीवनातला आनंद, या सगळ्यावर खूप मोठा परिणाम होतो. तर हे जे तुम्ही काम करताय, तर या कामाचं थोडस स्वरूप सांगाल का की कशा पद्धतीने हे आता इथे भारतात चालू आहे? हे सगळे पैसे पूर्णपणे भारतामध्ये 6 हॉस्पिटलमध्ये जातात. इथले जे लोकल जे डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर्स सारखे बघत असतात की येणारे जे नवे नवे पेशंट आहेत त्याच्यामध्ये कोणाला पैशाची गरज आहे, कोणाला किती तीव्रतेचा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, चष्मा आहे का, कॅटरॅक्ट आहे का, स्ट्रॅबिसमस आहे, त्याप्रमाणे ते पैसे ठरवतात. वर्षाच्या अखेरीला आम्हाला एक अहवाल मिळतो की कुठल्या ठिकाणी कसे पैसे वापरले गेले आणि आम्हाला त्यामुळे कळतं की हे पैसे योग्य तऱ्हेने वापरले जात आहेत. आणि गेल्या 10 वर्षात $350,000 आम्ही पाठवलेत भारतात आणि जवळजवळ 82,000 चष्मे आणि जवळजवळ 1700 वरती फ्री सर्जरीज केल्या. क्या बात आहे. कितीतरी टक्के लोकांना या सगळ्याचा फायदा मिळतोय हे या आकडेवारीतून आपल्याला स्पष्ट होत आहे. नक्कीच. अगदीच. आणि एवढं जरी काम असलं ना तरी हे बादली मधला मी एक छोटा बिंदूसा नाही आहे. पोर्टलंड मधले सगळे बिझनेस स्पॉन्सर्स आणि प्रचंड लोक अक्षरशः आपली मनी पर्स ओपन करून पैसे देतात. खूप सडळ आणि सहृदयतेने इथले सर्व लोक खूप मदत करतात. फारच छान. सर, आता हे एक काम करत असताना तुम्ही पोर्टलंड मध्ये एडिसन अवॉर्ड्स जो अमेरिकेतला एक प्लॅटफॉर्म आहे मोठा, तर त्याच्यामध्ये स्टिअरिंग कमिटी आणि एक्सपर्ट जज म्हणून काम करता आणि त्यामध्ये भारतीय व्यवसायांना बढती देण्यासाठी विशेष भूमिका बजावत आहात, तर या एडिसन अवॉर्ड्स बद्दल आणि तुमच्या त्यातल्या कामाविषयी जरा सांगाल का? पहिली गोष्ट, एडिसन अवॉर्ड हे थॉमस अल्वा एडिसन, जो तुम्हाला माहिती आहे शास्त्रज्ञ आणि शोधक होता, त्याच्या नावे हे एडिसन अवॉर्ड दिलं जातं. ओके. आणि त्याचा मुख्य उद्देश असा की जगामध्ये जिथे जिथे ज्याला आपण इनोव्हेटर्स म्हणतो किंवा इनोव्हेशन होत आहेत तर त्यांना ओळखायचं कसं, त्यांना पुढे कसं आणायचं, तो त्याचा संपूर्ण हेतू आहे. तर त्यामुळे जेव्हा आम्ही जगामध्ये जवळजवळ 14 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये एडिसन अवॉर्ड साठी नॉमिनेशन घेतो, त्याच्यामध्ये आम्ही काय पाहतो, आम्ही पाहतो की त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे काय, व्हॉट इज द कॉन्सेप्ट, त्याची व्हॅल्यू काय ऑफर होते, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस डिलिव्हर कसं करतात आणि जगावर त्याचा इम्पॅक्ट काय होतोय. बरोबर. आणि त्या संबंधाने भारतामध्ये खरोखर इतकं काम चालतं बिझनेसेस आणि इनोव्हेशन मध्ये, पण ते भारतीय व्यवसाय त्या मनाने जागतिक पेठेपुढे पुढे येत नाहीत समजा, त्यामुळे त्यांना पुढे कसं आणायचं हा माझा हेतू आहे. त्यामुळे भारतामधल्या अनेक कंपन्यांबरोबर आता काम सुरू केलंय आणि ते प्रमोट करण्याचा प्रयत्न करतोय. मी आता मागच्या वर्षी मी अनेक भारतीय कंपन्यांबरोबर काम केलं, त्याच्यामधली एक कंपनी पुण्याची ही आता फायनलिस्ट म्हणून पुढे आली. ही किती अभिमानाची गोष्ट आहे की पुण्यामधली एक आपली कंपनी याला जागतिक लेवलवरती त्याची प्रशंसा होणार आहे. त्यांना गोल्ड मेडल मिळेल का सिल्वर मेडल मिळेल हे त्या दिवशी फायनल दिवशी ठरवते.
पण ते रनिंग मध्ये तरी आहेत. बरोबर. स्थान तिथे मिळवणं हेही विशेष आहे. नक्कीच आहे. आणि जगामध्ये काय काय तऱ्हेच नव्या नव्या कल्पना, आयडिया, इनोव्हेशन चालू असतात. त्याच्यामधली भारतामध्ये प्रचंड आहेत. फक्त मला असं वाटतं की त्यांनी पुढे यायला हवं. नक्कीच. आणि भारतातल्या व्यावसायिकांमध्ये आणि ज्या कल्पना आहेत व्यवसायाच्या, त्याच्यामध्ये तेवढी ताकद आणि तेवढी कौशल्य आहेत की जागतिक स्तरावर आपलं स्थान टिकवू शकतील पुढे जाऊन. आणि जागतिक स्तरावर असल्यामुळे जगातले अनेक व्यावसायिक त्यांना फॉलो करू शकतील अशी ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळे भारताला जगात वेगळं स्थान निर्माण करण्यासाठीचं हे एक वेगळं काम आहे. माझा फोकस जास्त करून कसा असतं की भारतामध्ये कुठल्या टेक्नॉलॉजी किंवा इनोव्हेशन आहेत की ज्याने कॉमन माणूस म्हणतो ना आपण, जनमानसाला ज्याचा उपयोग होईल. भारतामधली लहान मुलं, स्त्रिया किंवा जे गावामधली लोक आहेत, त्यांचं जीवनाचं स्थान चांगल्या उच्च स्तरावर कसं येईल, अशा टेक्नॉलॉजीमध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. बरोबर. आणि हे त्या व्यावसायिकापुरतं मर्यादित हे राहत नाही, तर तो व्यवसाय जसा जसा वाढेल तसं त्या गावात किंवा एखाद्या शहरात त्या व्यवसायामुळे अनेक जणांना रोजगार मिळणं किंवा मोठा बदल होणं, असं अनेक पण बदल होऊ शकतात. जागतिक बाजारपेठेमध्ये तुम्हाला त्याची क्वालिटी मेंटेन करायला लागते, तुम्हाला सर्व्हिस द्यायला लागते, तुम्हाला सपोर्ट द्यायला लागतो. या ज्या नव्या आयडिया आहेत त्या भारतीय व्यवसायामध्ये रुजवल्या गेल्या पाहिजेत. ते या कामामुळे ते आणखीन आणखीन कदाचित पुढे जाईल. हे रुजणं जे आहे ते या कामानिमित्त व्हायला सुरुवात झालीच आहे. सर, आता शेवटाकडे वळताना आकाशवाणीशी तुमचं एक विशेष नातं आहे. पूर्वी तुम्ही इथल्या युववाणीमध्ये काम केलंय आणि आज आकाशवाणीवर तुमची मुलाखत घेतली जाते, तर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मला आठवतंय अगदी लहानपणी, म्हणजे मी त्यावेळी अक्षरशः 7-8 वर्षाचं असेल नसेल, त्यावेळी पहिल्यांदा गाणं म्हणायला घेतलं. ते आकाशवाणीवरचं माझं पहिलं गाणं होतं आणि आश्चर्य असं की इतक्या वर्षानंतर मला ते अजूनही गाणं आठवतंय, घेऊन पावसाळा. आता हे मला इतक्या वर्षानंतर का आठवतंय, पण ते आकाशवाणीवरचं माझं पहिलं गाणं होतं. आकाशवाणी सारख्या माध्यमाची ती ताकद आहे की इथे घडलेली प्रत्येक गोष्ट ती चांगली ताजी तवानी राहते आणि चांगली लक्षात राहते. अगदीच. आणि मी तरुण वयामध्ये मी युवावाणीमध्ये वैज्ञानिक गप्पा म्हणून एक भाग होता, त्याच्यामध्ये मी काम करायचो. आणि त्यावेळी स्टेशन डिरेक्टर होत्या त्या उषाप्रभा भिडे, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं, त्यामुळे मी आकाशवाणीवर काम करायला लागलो. असं हे आकाशवाणीशी माझं नातं जडलंय. पूर्वीपासून कितीही तुमचं काम वाढत राहिलं तरी आजही हे आकाशवाणीचं नातं टिकून आहे, ते असंच कायम टिकून राहू देत. आणि याच नोटवर आपण आज इथेच थांबूया. तुम्ही आज ग्लोबल मराठी या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आणि मला आज तू भाग घ्यायला दिला, त्याच्याबद्दल मी तुझा आणि आकाशवाणीचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. पोर्टलँड USA इथे स्थानिक कलाकारांना जोडून हिंदी गाण्यांच्या सादरीकरणाद्वारे निधी जमवून भारतातील गरजूंना मदत करणारे संदीप प्रकाश भिडे यांच्याशी मृणाल जोशी हिने केलेली बातचीत आपण ऐकली. श्रोते हो, या कार्यक्रमाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे myglobalmarathi@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा myglobalmarathi@gmail.com. श्रोते हो, ग्लोबल मराठीच्या पुढच्या भागात आपण भेटणार आहोत कॅलिफोर्नियामध्ये राहून हृदय विकार आणि मधुमेह या रोगांच्या निवारणासाठी मेडिकल व्हॉलेंटिअरिंग करणाऱ्या अनिता साठे यांना. तर ऐकत रहा कार्यक्रम ग्लोबल मराठी, संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी. गुड बाय, सी यू सून. राम राम.